नमस्कार, स्वराज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चिकन लॉलीपॉप्स आणि हॉट विंग्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत. आपले चिकन लॉलीपॉप्स आणि हॉट विंग्स हे खूप क्रिस्पी आणि क्रंची व्हावे यासाठी आपण एक बॅटर बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी 4 चमचे मैदा घेतलेला आहे, ऑल पर्पज फ्लावर आहे हे, 3 चमचे कॉर्नफ्लावर आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये. ह्या बॅटरने आपले लॉलीपॉप्स खूप क्रिस्पी होतात. अगदी चवीप्रमाणे मीठ आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर 2 चमचे आहे. ह्याच्याने आपले लॉलीपॉप्सचा कलर खूप चांगला येतो. आता ह्याच्यामध्ये हे सुकं आलं मिळतं बाजारात, त्याची 1.5 चमचा पावडर आहे. ह्याच्याने टेस्ट खूप छान येते, आपल्या लॉलीपॉप्सची टेस्ट आहे इन्हान्स होते. 2 चमचे आलं लसूणची पेस्ट आहे, 2 ते 3 चमचे घालायची आहे. काळी मिरी पूड आहे 1 चमचा. तुम्हाला अजून तिखट हवे असल्यास तुम्ही 1.5 चमचासुद्धा घालू शकता. 1/2 चमचा हळद आहे आणि गरम मसाला आहे अगदी 1/2 चमचा. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला ह्याची सेमी थिक कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवायचं आहे. त्यासाठी मी 1/2 कप मला पाणी लागलं आहे. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. आणि थोडं करून घालून आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. हे पातळ नाही झालं पाहिजे आणि अगदी घट्टही नाही, सेमी थिक कन्सिस्टन्सी हवी आहे. हे असं आपलं बॅटर आपल्याला हवं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं, ह्याच्यामध्ये कुठे लम्स राहता कामा नये. आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 2 ते 3 चमचे आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. काळी मिरी पूड आहे 1 चमचा. काश्मीरी लाल मिरची पावडर 1.5 चमचा घातलेली आहे. 1 चमचा ड्राय जिंजर पावडर आहे. लिंबाचा रस आहे 2 चमचे. आणि ह्याच्यामध्ये मी एक अख्खा अंड चांगलं फेटून घेतलंय आणि ते ऍड करते. आता आपण ह्याच्यामध्ये शेजवान चटणी घालणार आहोत. तुमच्याकडे जर शेजवान चटणी अवेलेबल नसेल तर तुम्ही सॉस सुद्धा घालू शकता. 1 चमचा व्हिनेगर आहे. व्हिनेगरमुळे आपले लॉलीपॉप्स खूप क्रिस्पी आणि क्रंची होतात. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे हे 2 तासासाठी. लॉलीपॉप फ्राय करण्यासाठी मी ते हे मॅरिनेट केलेलं आपलं चिकन घेतलंय. चिकन लॉलीपॉप्स आहेत, मैद्याचं बॅटर आणि ब्रेड क्रम्स आहेत. आता आपण एक लॉलीपॉपचा पीस घेणार आहोत. तो आपल्या मैद्याच्या बॅटरमध्ये चांगला डीप करून घ्यायचा आहे आणि ब्रेड क्रमचा आपल्याला वरचा लेअर द्यायचा आहे. अच्छा, आपल्याला हे चांगलं सगळं लावून घ्यायचं आहे, ब्रेड क्रम्प आपल्या लॉलीपॉपला. आणि आपलं ऑइल गरम झालंय, त्यामुळे आपण हे मिडियम टू हाय फ्लेमवर फ्राय करून घेणार आहोत. गॅस हा मिडियम टू हाय फ्लेमवरच राहू द्या. जर फ्लेम लो असली तर आपले लॉलीपॉप्स क्रिस्पी होणार नाहीत. हे आपल्याला पूर्ण डीप फ्राय करून घ्यायचे आहे. लाईट गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहे, त्यामुळे ते खूप चांगले क्रिस्पी आणि क्रंची होतात. हे बघा, आपले लॉलीपॉप रेडी आहे. आपण आता ते बाहेर काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे चिकन आपले लॉलीपॉप्स आणि विंग्स आहेत हे फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपले लॉलीपॉप्स खूप छान क्रिस्पी दिसत आहेत. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर कळेल. आणि माझ्या व्हिडिओबद्दलचं तुमचं मत मला कमेंट करे नक्की कळवा. चिकन लॉलीपॉप्स आपले रेडी आहेत, आपल्या फॅमिली फ्रेंड्स बरोबर एन्जॉय करा.